नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्र हो? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मला मोठं व्हायचं आहे हा पाठ पाहायचा आहे आणि या पाठाच्या लेखिका आहेत प्रियंवदा करंडे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही असं म्हटलेलं आहे. निश्चयाच्या जोडीला जर प्रयत्नाची शिदोरी जर तुमची असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट की जी अशक्य आहे ती शक्य करून दाखवू शकता. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली आणि त्याच्याच जोरावरती त्यांनी मोठं यशाचं शिखर गाठलं. अनेक शास्त्रज्ञ आपल्याला सांगता येतील की त्यांनी मनाची ध्येय निश्चित केलं आणि प्रयत्नांची जोड त्याला दिली आणि ते यशस्वी बनलेले आहेत. बरोबर आहे की नाही? आपण मनामध्ये स्वप्न बाळगतो की मला मोठं व्हायचं आहे, परंतु नुसतं मनाशी स्वप्न बाळगून मोठं होता येईल का? अजिबात नाही. तर जे काही तुम्ही मोठं बनण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग ती गोष्ट जी मनाशी तुम्ही ठरवलेली आहे ती पूर्णत्वास होईपर्यंत आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं या पाठामध्ये आपल्याला एका मुलाची गोष्ट सांगितलेली आहे की या पाठामध्ये त्या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, परंतु त्याच्या घरातली त्याच्या कामामध्ये अडथळे आणतात. मुलाच्या मनातील जे विचार आहेत ते नाट्य छटेतून आपल्याला या पाठामध्ये या प्रियंवदा करंडे यांनी सांगितलेलं आहे. पुस्तक काढाव सगळ्यांनी. ओके, ठीक आहे. बघा, माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणे घालण्याचं, खडकातून पाणी काढण्याचं. काय म्हणतेस आई, नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घेऊ? अगं पण काय, खडकातून पाणी नंतर काढू? बरं बाई. म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. बघा, या ठिकाणी सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी या मुलाने स्वप्न बघायला सुरुवात केलेली आहे. तो मनाशी म्हणतोय, या नाट्यछटेमध्ये तो जो मुलगा आहे तो मुलगा संवाद करतोय. संपूर्णपणे या नाट्यछटेमध्ये त्या मुलाचे संवाद आहेत. मग सुरुवातीला तो काय म्हणतोय? माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं. आकाशाला गवसणी घालण्याचं म्हणजे काय? अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी धडपड करत राहणे म्हणजेच आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न. खडकातून पाणी काढण्याचं स्वप्न. खडकातून पाणी काढण्याचं स्वप्न म्हणजे काय? आई काय म्हणतेस, नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घेऊ? नळाचं पाणी जाईल म्हणतेस, आंघोळ करून घेऊ? अगं पण काय, खडकातून पाणी नंतर काढू? बरं बाई. म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी असतात. तर थोर पुरुष म्हणजे जे मोठे झालेले आहेत. एक मराठीमध्ये म्हण आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणतात ना, तशा प्रकारची ही गोष्ट झाली. मी मोठं व्हायचं स्वप्न बघतोय आणि आई मला कुठे सकाळ सकाळ पाठवते? तर आंघोळीला पाठवते. नळाचं पाणी जाईल म्हणते. ते खडकातून पाणी काय काढायचं आहे ते काढ नंतर, पण आधी आंघोळ करून घे. आणि म्हणूनच लेखक म्हणूनच तो मुलगा म्हणतो की म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी असतात. पुढे बघा, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, संशोधन करायचं आहे, शोध लावायचे आहेत, पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागली. आत्ता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कुणी केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? या ठिकाणी या मुलाला काय व्हायचं आहे? तर शास्त्रज्ञ व्हायचं आहे. त्याला संशोधन करायचे आहेत, तसेच मोठमोठे शोध, नवनवीन शोध लावायचे आहेत. बरोबर की नाही? मग या ठिकाणी माझ्या मनामध्ये हे सगळं आहे, परंतु आईला कुठं पाठवायचं आहे? तर आंघोळीला पाठवायचं आहे. तिला नळाचं पाणी जाईल ही चिंता आहे, पण मी जे काही मनाशी ठरवतोय त्याच्या बाबतीत तिला काहीही नाही. मग मला सांगा,
जर न्यूटनच्या बाबतीमध्ये जर असं झालं असतं तर त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असता का बरं? अजिबात नाही, बरोबर की नाही? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही? काय म्हणतेस ताई, मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेन धाडकन? बरं बरं, तर काय सांगत होतो? बघा, झालं आता तो जो मुलगा आहे तो मुलगा न्यूटनच्या बाबतीमध्ये तो सांगत होता की न्यूटनच्या बाबतीमध्ये जर का अशीच घाई झाली असती तर त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असता का? अजिबात नाही. सफरचंद खाली पडले, मग त्याच्या विचारात तो होता की सफरचंद वरून खालीच का पडले, ते वर का गेले नाही? तेवढ्यात ताई त्याला म्हणाली, काय म्हणतेस, मी देखील वर गेलो तर असाच पडेन धाडकन खाली? बरं बरं, पुढे बघा. तर काय सांगत होतो? न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं आईनं आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का? नाही ना. बघा, म्हणजे अशा पद्धतीनं त्या मुलाने आपली खंत व्यक्त केलेली आहे की मी कुठे मनामध्ये ठरवतोय की मला मोठं व्हायचं आहे, संशोधन करायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे निरनिराळे शोध लावायचे आहेत, मग असं करत असताना माझे घरातली मंडळी मात्र मला काय करतायत, सारखे त्रास देत आहेत. जर थोर मंडळींना अशा प्रकारचे जर त्रास दिला असता त्यांच्या घरातल्या मंडळींनी तर ते मोठे झाले असते का? अजिबात नाही, बरोबर की नाही? पुढे बघा, मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे. लॅब म्हणजेच काय? तर प्रयोगशाळा. तर वेगवेगळ्या प्रकारचे शोध संशोधन करण्यासाठी या मुलाची तयारी बघा कशी आहे. त्याने काय केलं आहे, आपल्या घरामध्येच स्वतःची लॅब बनवली आहे, म्हणजेच प्रयोगशाळा त्याने तयार केलेली आहे. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्र सगळं सगळं आणून ठेवले. पुस्तकांचा तर डोंगरच रचला आहे. आता पुस्तकं उघडून वाचायचं तेवढं काम आहे. टिपणं काढण्यासाठी कागदाचे ताव आणलेत. शाईच्या बाटल्याही तयार ठेवलेत. बघा, शोध लावण्यासाठी त्या मुलाने आपल्या घरामध्ये स्वतःची प्रयोगशाळा बनवलेली आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य देखील त्याने आणून ठेवलेले आहेत. त्यामध्ये लागणारे बघा, मायक्रोस्कोप, त्यानंतर टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्र असं सगळं आणून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तकांचं तर त्याने डोंगरच रचलेला आहे. भरपूर प्रमाणामध्ये इतर संदर्भ ग्रंथ वाचण्यासाठी त्याने त्या पद्धतीची पुस्तकं आणून ठेवलेली आहेत. पुस्तकं फक्त उघडून वाचायचं तेवढं बाकी आहे. त्याचबरोबर टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेले आहेत. ताव म्हणजे आपण बोलतो ना फुलस्केप, ते कागदाचे त्याने ताव आणलेले आहेत. शाईच्या बाटल्यासुद्धा त्याने आणून ठेवलेल्या आहेत, म्हणजेच जय्यत तयारी त्या मुलाने प्रयोग करण्यासाठी त्यांनी केलेली आहे. पुढे बघा, काय म्हणते साई, आत्ताच्या तर आंघोळीला उठू नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यांतल्या शाईना आंघोळ करावी लागेल. बघा, तो मुलगा कशी जय्यत तयारी करतोय, परंतु आई लगेच मध्येच म्हणते की अरे पहिल्यांदा आधी उठ आणि आंघोळीला जा बरं, नाहीतर तुला बाटल्यांतल्या शाईतच तुला आंघोळ करावी लागेल. काय करायचं बघा, म्हणजे अशा पद्धतीनं आईला त्या नळाचं पाणी जाईल याची तिला चिंता आहे, परंतु आपला मुलगा मोठा होणार आहे, त्या बाबतीत मोठा होण्याचं स्वप्न बघतोय, त्यासाठी त्याने जय तयारी केली याचं मात्र तिला काहीच फरक पडलेला नाही. पुढे बघा, मी उद्या मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. आता तुम्ही मला त्रास देताय, परंतु जेव्हा मी मोठा शास्त्रज्ञ होईन ना आणि मला बक्षीस मिळेल, त्याचबरोबर माझा सत्कार करण्यात येईल, तेव्हा मग तुम्हीच मिरवाल, तेव्हा हीच ताई हीच आई आणि हीच आजी माझ्या बक्षीस समारंभाला मिरवतील. काय ग ताई, चिडतेस कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय? असू दे,
माझा निश्चय दांडगा आहे, मी शास्त्रज्ञ होणारच. पण आता कुठला शोध लावू बरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळेच शोध लावलेत, माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलंय असं वाटत नाही. लसीकरण, अणू, परमाणू, विद्युत शक्ती, आता मी कसला बरं शोध लावू? काय म्हणते साई, माझी निळी पॅन्ट शोधू? कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तू शोधलीस. काय निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी असं म्हणतेस? आईवर खूप उपकार होतील. आता कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचा शोध लावताना किती त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो ते. बघा, या ठिकाणी आता या मुलाने जे काही मनाशी ठरवलेलं आहे, मला शोध लावायचे आहेत, परंतु त्याला प्रश्न पडला. काय प्रश्न पडला बरं? आधीच्या संशोधकांनी शास्त्रज्ञांनी काय केले, भरपूर शोध लावून ठेवलेत, माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलेलं नाही. अणू, परमाणू, त्याचबरोबर विद्युत शक्ती अशा अनेक संशोधन शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. मग आता मी कुठला बरं शोध लावू असं तो मनाशी ठरवतो. तेवढ्यात ती आई बोलते की ते शोधाचं राहू दे, आधी तू तुझी निळी पॅन्ट शोध, कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तू शोधशील. आणि ती निळी पॅन्ट जर का शोधलीस ना तर तोच मोठा शोध आहे असं आम्ही समजू. अशा प्रकारे आई म्हणते. बघा, तेव्हा तो म्हणतो की बाप रे, एखादा शोध लावायचा म्हणजेच ते काही सोपं काम नाही आहे, खूप मोठं आणि अवघड काम आहे. भरपूर त्या शास्त्रज्ञांना देखील शोध लावण्यापूर्वी अशा प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागला असेल असं त्या मुलाला शेवटी म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी त्या मुलाचे संवाद या पाठामध्ये आपल्याला दिलेले आहेत. तुम्हाला देखील मोठं व्हायचं आहे, परंतु ते स्वप्न बंद डोळ्याने बघू नका, उघड्या डोळ्याने बघा. आणि पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न करत राहा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं हा एक छोटासा पाठ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. याचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तरं मी PDFच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. धन्यवाद.